राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपासाठी टायगर सेनेचे समर्थन। गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आदिवासी टायगर सेनेने नवापूर तहसीलदार व पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन देऊन एसटी बस कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर मागण्या मान्य करून न्याय देण्याचं काम करावं अशा आशयाचं पत्र दिलंय। दरम्यान बऱ्याच दिवसांपासून परिवहन महामंडळातील हे कर्मचारी कमी पगारात रात्रंदिवस काम करून महाराष्ट्रातील तमाम जनतेची सेवा करीत असल्याची भावना टायगर सेनेने यावेळी बोलून दाखवली आणि संपाला संपूर्ण पाठिंबा असल्याची जाणीव त्यांनी आपल्या संपकरी बांधवांना बोलून दाखवली। असं असून शासन निलंबनाची कारवाई करत सूडबुद्धीनं वागत असून कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर संक्रांत ओढवली आहे। नवापूर महामंडळ मार्फत 5 जणांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। हे तात्काळ मागे घेण्यात यावे व पुढील निलंबनाची कारवाई रोखण्यात यावी, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन केले जाईल असं संघटनेच्या वतीने सांगण्यात आलंय। यावेळी आदिवासी टायगर सेनेचे अनेक पदाधिकाऱ्यांनी व सदस्य उपस्थित होते। आमचं काम बंद आंदोलन दिनांक 7/11/2021 च्या मध्यरात्रीपासून म्हणजे 8/11/2021 पासून काम बंद आंदोलन सुरू आहे। तरी आमच्याकडे सरकार बिलकुल लक्ष देत नाही। आमच्या या काम बंद आंदोलनाला आदिवासी टायगर सेना प्रफुल्ल अध्यक्ष प्रफुल्लभाई वसावे, महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र पाडवी, माननीय अजय गावित राष्ट्रीय प्रवक्ता यांनी पाठिंबा दिलेला आहे। तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेख रफीक मस्जिद शहर अध्यक्ष नवापूर तालुका यांनी सुद्धा जाहीर पाठिंबा दिलेला आहे। तसेच भारतीय ट्रायबल पार्टी BTP यांनी सुद्धा जाहीर पाठिंबा दिला आहे। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी युवक मोर्चा नवापूर तालुक्याने सुद्धा जाहीर पाठिंबा दिलेला आहे। तसेच स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ यांनी सुद्धा जाहीर पाठिंबा दिलेला आहे। तसेच ज्येष्ठ नागरिक संघ नवापूर यांनी सुद्धा जाहीर पाठिंबा दिलेला आहे। पंचायत राज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषद यांनी सुद्धा जाहीर पाठिंबा दिलेला असताना सुद्धा सरकार आमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही। आमची मागणी फक्त एकच आहे, एसटी राज्य शासनात विलीन झाले पाहिजे। प्रतिनिधी गणेश बहेरे, महाराष्ट्र न्यूज चैन, जळगाव। ताज्या आणि सुपर फास्ट बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज चैनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।